स्वतः नाना पटोले यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे पाहूया. त्या पालखीचं दर्शन करण्यासाठी ज्या मैदानात पालखी होती त्या मैदानामध्ये मी लोकांबरोबर पैदल तिथं गेलो. स्वाभाविक आहे, चिखल होता, तिथं माझे पाय खराब झाले. आणि पाय खराब झाले तर कार्यकर्त्यांनी पाणी आणलं आणि मी आपलं वरतून तो पाणी टाकत होता, मी आपल्या हाताने धुवत होतो. आता माझ्याबद्दलचं एवढं प्रेम आता सध्या मीडियाला आहे, पण जे ईडीमध्ये ज्याचे माखलेले आहेत ते कशा अंधारात पाय धुतात कोणाचे ते माहिती. सरकारमध्ये अनेक लोक आहेत. मी शेतकरी आहे, मला चिखलाचं सवय आहे, मला काही ते काही हे नाही आहे. मी तिथं चिखल आहे म्हणून मी गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन करणार नाही असातला मी नाही आहे. मी शेतकरी आहे, मी चिखलात राहणारा माणूस आहे, त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही. माझ्याजवळ कुठली मी काही राजा नाही आहे आणि मी काही श्रीमंत सोन्याचा चम्मच घेऊन जन्माला आलेलो नाही. मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि मावळा मावळ्या पद्धतीनं राहील.